हॅलो, नमस्कार. मी रेश्मी शेळके आपल्या मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि त्या दिवशी मी म्हणाली होती की अंगारका संकष्टी चतुर्थीचा व्लॉग येईल, पण नेहमीप्रमाणे अडचण आली. नेहमीप्रमाणे म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती त्या दिवशी, आणि मी ऑफिसमध्ये गेली आणि 5 वाजता मला अशी कणकणी भरपूर भरून आली. अंग गरम यायला लागलं, नाकातनं गरम गरम वाफ यायला लागली, घसा खवखवायला लागला. या सगळ्या गोष्टींच्या सिम्पटम्स होत्या आजारी पडण्याच्या मला जाणवायला लागल्या. आणि ऑफिसवरनं सुटली 6:10 ऑफिसवरनं सुटली, आणि त्यावेळेला मला भयंकर म्हणजे पूर्णपणे अशक्तपणे येऊन गेला आणि घरी येऊन झोपली. 10 वाजता नाईला झाला खिचडी बनवून ती घाणी आम्ही खाल्ली. त्याच्यानंतर माझ्यासोबत अजिबात काही करायची इच्छा नव्हती. दीपकसुद्धा घरी होता, पण मला काही करायची इच्छा झाली नाही. काही नाही, त्याने आपली पूजा वगैरे केली आणि बाहेरून मोतीचूर लाडू आणले होते, ते देवाला प्रसाद दाखवला. एनिवेज काय हरकत नाही, तर तब्येत ठीक नाही तर त्याला काही करू शकत नाही. म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टरकडे गेली, कारण मी कुठली गोष्ट आता अंगावरती काढत नाही, कारण आयाश असतो माझ्यासोबत. माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ऑफिस आहे. एक दिवस सुट्टी मारून दुसऱ्या दिवशी नाही मला सुट्टी मारून चालणार. म्हणून मी लगेच त्या दिवशी म्हटली डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे जाऊन आल्याच्या नंतर मग आयशला पिकअप करायचं होतं. सो आज पहिल्यांदा आम्ही आयशला पिकअप करताना म्हणजे घेताना बघतोय त्याची जी रिॲक्शन आहे काय आहे ती तुम्हाला मी दाखवेनच. आणि भरपूर प्रमाणात पाऊस पडला होता, छान इथे अशी मस्त अशी हिरवळ झाड, इथे मिरचीचं झाड आहे ते मी घेऊन जाणार होती, पण माझ्याकडे बकेटच मोठं जे काही कुंडीचं असतं ना ते माझ्याकडे नाही आहे. म्हटलं ठीक आहे, जेव्हा येईल तेव्हा करेनच. आणि मस्त असं झाड होतं, पाम ट्री होती, आणि ते छोटीशी अशी ना तुळस होती, मी घेऊन जाईन, कारण ती अशीच पडलेली होती आणि मला वाटत नाही की तशीच राहावी. मम्मी आली, बाय कर. अयांश मम्मी आली. हाय चिकू. आज छान झटपट होणारी अशी ब्रेकफास्ट रेसिपी जी मुलं खूप आवडीने खातील, आणि आपल्याला आई म्हणून पटकन बनवायला काही सुचत नाही ना, तर हे गोष्ट खूप छान आहे. हेल्दी, मस्त आहे आणि लगेच होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि मुलं आवडीने सगळं खातील, कारण मुलं शक्यतो नॉनव्हेज म्हणजे अंडं वगैरे खायला खूप टाळाटाळ करतात. आता माझाही आई आयशना नॉनव्हेज फार कमी खातो, म्हणजे कमीच नाहीच्या जमान्यामध्ये खातो. त्याच्यामुळे मग मी काय करते, अशा पद्धतीने त्याला काही ना काहीतरी करून त्याच्या पोटी जावं, त्याला त्यातून मिळावं काहीतरी, असं माझं नेहमीच लक्ष असतो. म्हणून मी एक छोटंसं अंडं घेतलेलं आहे, त्याला छान हळद मीठ टाकून फेटून घेतलेलं आहे, एकत्र फेटून घेतलेलं आहे, आणि तवा एका साईडला मी गरम करून ठेवलेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आणि काही काही मुलं जर ना त्याच्यामध्ये भाज्या वगैरे खात असतील, म्हणजेच भाज्या म्हणजे काही गाजर, कांदा, टोमॅटो, कोथमीर वगैरे खाऊन ती खात असतील ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ॲड करू शकतो. तर माझ्या आयशला त्या तोंडामध्ये येतं ना कांदा टोमॅटो म्हणून तो नाही खात, म्हणून मी असं प्लेन करून घेतला आहे. त्याच्यामध्ये एक ब्रेड आहे मी डीप करून घेतला आहे, मला ब्राऊन ब्रेड मिळाला नाही कारण मार्केटमध्ये गेली होती काल रात्री, तर ब्राऊन ब्रेड संपले होते. सो व्हाईट ब्रेड घेतलेला, काही हरकत नाही आहे. तसं अंडं वगैरे आहे, खूप छान प्रोटीन वगैरे आहे त्यामध्ये, आणि छान त्याला शेकून घ्यायचं एका साईडनं होतं. दुसरासुद्धा एक आपल्याला पोर्शन तसंच आपल्याला ब्रेडचा घेऊन तो सुद्धा शेकून घ्यायचा आहे. मी नेहमी माझ्या डीमार्टच्या याच्यामध्ये ना चीज स्लाइस हे आणून ठेवत असते. आणि मी म्हटली होती की शाळा वगैरे स्टार्ट होणार, प्रत्येकानं काय बनवायचं काही सुचत नाही ना, त्याच्यामुळे मुलांना हा हेल्दी ऑप्शन खूपच चांगला असतो. एका साईडला छान ब्रेड खरपूस भाजून घेतला होता, त्यावरती छान स्लाईस करून घेतलं होतं, आणि जी दुसरी साईड मी भाजून घेतली होती तीसुद्धा त्याच्यावरती ठेवून त्यांना सँडविचसारखं एकत्र करून घेतलेलं आहे. म्हणजे आतलं जे चीज आहे एकत्र गरम वाफेने छान असं मेल्ट होऊन जाईल, आणि चीज, ऑमलेट आणि ब्रेड ह्याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. थंड झाल्यावरती त्याला म्हणजे थोडंसं मीडियम थंड झाल्यावरती त्याला मी असं कट करून घेतलेलं आहे, आणि जो आतून मेल्ट झालेला चीजचा जो प्रकार आहे ना, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं. हा हा हा, किती छान, मुलांनासुद्धा बघून खूप सुंदर. ॲक्च्युली चवीसाठी पण खूप खूप खूपच, जेवढं आपल्याला दिसायला एवढं छान दिसतं ना तेवढं चवीसाठी खूप छान आहे. प्रत्येक म्हणजे मोठ्या मुलांपासून छोट्या मुलांपर्यंत, ऑफिस गोईंग सगळ्यांसाठी हा ब्रेकफास्ट म्हणून टिफिनसाठी मुलांचा उत्तमच पर्याय आहे. आपल्या प्रत्येक जणींना प्रश्न पडतो की काय टिफिनमध्ये द्यायचं. सो अशी मी सिरीज तुमच्यासोबत घेऊन येईन,
प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी ब्रेकफास्टसाठी काय काय मी आयशला देते, आपण काय देऊ शकतो हे तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. सो किती छान चार भागामध्ये मी त्याला डिवाईड करून ठेवलेलं आहे. आणि मुलं जेव्हा 2 तासाने खातात ना, खूप सुंदर लागतं. त्याच्यामध्ये मेल्ट झालेलं चीज बघता क्षणी एवढं सुंदर वाटतं आहे, तर मुलंही आवडीने नक्कीच खातील. ह्यामध्ये बऱ्याच अशा व्हरायटी येतात, त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो छान, आता आयशला मी ड्रॉप केलेलं आहे आणि आयश माझा छान मस्तपैकी जे काही चीज सँडविच बनवलं होतं ना, त्यातला एक बाईट तो खाऊन गेला, म्हणजे एक पीस खाऊन गेला. 2 सँडविच बनवले होते, त्यातले मी 1.5 सँडविच त्याला दिले. त्यातला जो त्रिकोणी एक भाग होता त्याला मी खायला दिला आणि त्याची रिॲक्शन काय, वाव मम्मा खूप छान. आता त्याला मोबाईल दाखवत असताना तो खात होता म्हणून मी नाही शूट केलं, कारण प्रत्येक गोष्टी मला पॉसिबल होत नाही, इतर कामं असतात. आणि आज दीपक नाही आहे, दीपकची नाईट शिफ्ट होती, तो जाणार आहे त्याच्या आईच्या घरी, घरचं काहीतरी काम निमित्त तो तिथे आहे, त्याच्यामुळे मला कामातून सुटका. त्याच्यामुळे का, कारण माझी सुद्धा 2 दिवस तब्येत ठीक नव्हती, मी 2 दिवस घरी होती, आजारी होती. पूर्णपणे मला रिकवर व्हायचं होतं, कारण मला खूप, आता आयशला ड्रॉप करणं, घरातल्या सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात, असं मी स्पेसिफाय बोलू शकत नाही की मला हे नाही आहे, सगळ्या गोष्टी माझ्यावरती आहेत. त्याच्यामुळे मला रिकवर होणं फार गरजेचं होतं. आणि मी 1 दिवस सुट्टी नाही, मी 2 दिवस सुट्टी घेतली, कारण मला ऑफिसला काम आहे, तर तिथे मी पुन्हा जर आराम नाही केला किंवा काही केलं तर पुन्हा त्रास होऊन होऊन जातो. आणि मी डॉक्टरकडे जाऊन आली. आणि काय, कारण की ज्या दिवशी मी अंगारिका संकष्टी होती त्या दिवशी मी थोडी सकाळी साफसफाई केली होती. आणि पहिल्यांदा मी ऐकलं की मला धुळीची ॲलर्जी आहे. ठीक आहे, काही कालांतरानंतर खूप काही गोष्टी बदलत असतात, आपण जसं होतो तसंच पुढील काही 5 वर्षानंतर होतो असं नाही आहे. खूप काही गोष्टी फिजिकली, मेंटली खूप काही गोष्टी बदल घडत असतो. तोसुद्धा आता मला जाणवायला लागलं आहे की मला धुळीची एलर्जी कधीच नव्हती, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी जेव्हा काही करेन ना तेव्हा मी छान त्याचा प्रिकॉशन्स घेऊन क्लिनिंग करेन, कारण क्लिनिंग तर महत्त्वाची आहे आणि ते तर केलीच पाहिजे असं वाटतं मला. त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं मी करत राहीन, कारण आता मला कळलं की त्याचा मला त्रास होतोच. आणि बस त्या छोट्याशा गोष्टीमुळे माझे 2 दिवस घरी गेले आणि ठीक आहे, रिकवर झाली. फायनली मी आज ऑफिसलाच आली 2 दिवसानंतर. ज्या दिवशी आपली संकष्टी होती त्या दिवशीच मी पूर्ण भयंकर कडकडून आली होती, ऑफिसमध्येच मला तो त्रास जाणवला, व्हायला सुरुवातच झाली. आणि म्हटली चला आता माझे 2 दिवस काय मला घर सोडत नाहीये असं मला त्या दिवशी जाणवलं. आणि ते मला फील होतं, जेव्हा एखादी गोष्ट येते ना तर मला फील होतं की हां आता 2 दिवसात मी आजारी पडेन किंवा काही ना काहीतरी माझ्यासोबत आजारपण हे येणार, हे नक्की स्वतःलाच येते, कारण आतून त्या गोष्टी जाणवत होत्या. सो छान आराम केला. आणि मला एक गोष्ट बोलायचं होतं की खूप जणींना खूप सारे प्रश्न पडलेले असतात की ते हे काय ते काय, तर त्यावरती सुद्धा मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, छान मस्त असा व्हिडिओ बनवायचा आहे की सगळ्यांना त्या गोष्टी समजतील. कारण प्रत्येक जणी मला म्हणतं की ते तुझं शिक्षण किती झालं, आयश कोणत्या बोर्डला आहे किंवा आयश किती वर्षाचा आहे, दीपक काय काम करतो कुठे करतो, ह्या सगळ्यांना मला एकेकाला उत्तर देणं तेवढं पॉसिबल होत नाही. आणि मी बोलायला लागले तर खूप असं बोलायला सुरुवात करते आणि तेवढं मेसेजवरती टाईप करणं मला तेवढं जमत नाही एवढं, म्हणून मी थँक्यू सो मच किंवा अशा शॉर्टकटमध्ये सांगून मोकळी होते. सो जर प्रश्नोत्तराचा व्हिडिओ आपण बनवला तर मी सविस्तर काही गोष्टी सांगू शकेन, माझ्या काही गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला ते कळवा, माझ्या प्रोफेशनलबद्दल, माझ्या माझं शिक्षण वगैरे ज्या काही गोष्टी येतात, घराबद्दलचे व्हिडिओ म्हणजे रिलेटेड प्रश्न असतील ते सुद्धा मी सांगेन, फॅमिली रिलेटेड, आयांशबद्दल किंवा अजून काही तुम्हाला जे काही पडतील प्रश्न मला बिनधास्त विचारा, त्याचं उत्तर मी हॅपीली नक्कीच देईन. अजिबात असा प्रकार नाही की मी कुठलीही गोष्ट निगेटिव्ह आता घेत नाही, कारण मला असे बरेच सारे अजूनही कमेंट येतात, सो त्यांना मी इग्नोर करते आणि माझ्या मी पुढच्या कामाला मूव्ह करते. सो मला नक्की सांगा. आणि एक गोष्ट मला विचारायची होती की मी हा एक असा कंटेंट आणते आहे की माझे 10वीचे 12वीचे आणि 15वीचे मार्कशीट प्रगती पुस्तक यामध्ये मला कशी माझी प्रगती होती की कसे माझे मार्क्स होते, किती पर्सेंटेज 10वीला मिळाले, मी शाळेतून पहिली आली का, आली तर कशातून आली, माझा जो चेहऱ्यावरचा उत्सुकतापणा तुम्हाला बघून वाटत असेल, काहीतरी सस्पेन्स असेलच हिच्यामध्ये, म्हणून डेफिनेटली बोलते की काही मार्कशीट वगैरे किंवा असं रिलेटेड मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. कारण एकदा विचार करते की नको ह्याच्यावरती नको त्याच्यावरती नको असा व्हिडिओ बनवायला, पण मला नक्की सांगा तुम्हाला आवडेल का माझे मार्कशीट, माझे मी शाळेतून पहिली आली होती का, काय बऱ्याच साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत माइंडमध्ये, तर त्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडेल का, आवडतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ताई असाही व्हिडिओ आम्हाला बघायला आवडेल, तो सुद्धा मी नक्की शेअर करेन. कारण मला पण
खूप उत्सुकता आहे की येस मी एवढी हुशार होती का, किंवा मी कशी शाळेत कॉलेजमध्ये कसं माझं ते रुटीन म्हणजे लाईफस्टाईल कसं होतं हे सुद्धा मला तुमच्यासोबत त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर करायला आवडेल, कारण मी फार बडबडी आहे आणि एखादा टॉपिक माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होऊन जातो आणि पूर्ण ती जर्नी सांगायची म्हणतात तर कधी कधी खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल मला कळणार नाही, म्हणून मी ते एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. सो सांगा, आता मी ऑफिसला मला निघायची वेळ आलेली आहे, गाडी पकडायची आहे मला. आय होप छोटासा स्वीट अँड सोबर व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, आवडला असेल तर नक्की सांगा. तुम्हाला आवडेल ना छोट्या छोट्या रेसिपीज पटकन होणाऱ्या, कारण मी सुद्धा यूट्यूबमधून काहीतरी शिकते, म्हणतो ना आपल्याला सगळ्या गोष्टी येतात असं नाही आहे. मी सुद्धा यूट्यूबमधून बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकते, रेसिपी चॅनल्स बघते, मला सुद्धा आवडत आहे, त्याच्यामुळे पटकन रेसिपी ज्या काय होतात त्याचा उपयोग मला सुद्धा होतो आहे आणि त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि पावसाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना पावसाळा ऋतूच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आता व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने माझं चॅनल पुढे जाता येईल, यूट्यूब माझं चॅनल पुढे रिकमेंड करता येईल, तर नक्की माझ्यासाठी करा आणि सपोर्ट करा. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त रहा, आनंदी रहा, आई वडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय.